हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज प्रोफेसर आर जे कोडुलकर, वर्किंग इंडिकेटी यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. आपला सब्जेक्ट आहे ईएसटी. ईएसटी एन्व्हायरमेंटल स्टडीज त्यातला आपला फर्स्ट चॅप्टर चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरला पॉईंट कव्हर केले होते एन्व्हायरमेंटल इश्यूज. इश्यूजमध्ये आपण ॲसिडिक रेन बघितलेलं होतं, ओझन लेअर डिप्लिक्शन बघितलेलं होतं. तर आता आपण ह्या लेक्चरला जे एन्व्हायरमेंटल इश्यूजमधला राहिलेला लास्ट पॉईंट आहे, जो आहे न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स, हा पॉईंट आपण कव्हर करणार आहे. तर त्याच्यामध्ये आता न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स, ते न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स म्हणजे काय, की टू डिफाईन बाय द जे काही न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स, न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स इज द रेडिएशन ॲक्सिडेंट्स इज अ डिफाईन बाय द इंटरनॅशनल ॲटॉमिक एजन्सी. म्हणजेच काय, की जे वेगवेगळे रिसर्चर्स आहेत त्यांनी काय केलं की ॲटॉमिक एनर्जी तयार करण्यासाठी, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी तयार करण्यासाठी, म्हणजे इंटरनॅशनल वेगवेगळ्या ठिकाणाहून जे वेगवेगळे रिसर्चर्स आहेत त्यांनी एकत्र येऊन काय केलं, ॲटॉमिक एजन्सी निर्माण केली, ज्याच्यामध्ये काय की वेगवेगळे पद्धतीचे ॲटॉमिक रिसर्च व्हायला लागले. आणि त्यातून रिसर्चमधून त्या प्रोसेसिंगमधून होणारे जे काय वेगवेगळे इफेक्ट व्हायला लागले, म्हणजे ते प्रोसेसिंग काय झालं, एखाद्या वेळेस फेल झाले, एखाद्या वेळेस सक्सेस झाली, मग हे जे काही रिसर्चेस व्हायला लागले, हे जे काय प्रोसेसिंग व्हायला लागलं, तर त्यातून येणारे जे काही गॅसेस आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स. म्हणजेच काय की काही प्रमाणात मोठमोठ्या एजन्सी वेगवेगळ्या एनर्जीज निर्माण करायला लागल्या. मग त्यामुळं काय झालं की एखाद्या वेळेस काय झालं, त्या तिचे काही केमिकल रिॲक्शन, तिचे काही त्यातून पडणारे केमिकल गॅसेस आहेत, ते गॅसेस काय करायला लागले, अफेक्ट करायला लागले एन्व्हायरमेंटवर. त्यालाच आपण काय म्हणतो, न्यूक्लिअस ॲक्सिडेंट्स म्हणतो. मग त्या ज्या काही इंटरनॅशनल ॲटॉमिक एजन्सीज आहेत त्यांनी काही एक डेफिनेशन दिलेली आहे ॲटॉमिक, सॉरी न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्सवर. जी डेफिनेशन आहे ती आहे, इव्हेंट दॅट हॅज लीड्स टू सिग्निफिकन्स ऑफ अ कॉन्सिक्वेन्सेस टू द पीपल इन अ एन्व्हायरमेंट ऑर द फॅसिलिटी. म्हणजेच काय की ते जे काही रिसर्च आणि ते जे काही प्रोसेस व्हायला लागल्या त्या एका ॲटॉमिक एजन्सीवर भरपूर एनर्जीज तयार करण्यासाठी, वेगवेगळ्या पद्धतीच्या एनर्जीज तयार करण्यासाठी, हे बघण्यासाठी, हे थोडक्यात अनुभव घेण्यासाठी किंवा थोडक्यात ते ट्राय करण्यासाठी वेगवेगळ्या ज्या प्रोसेस व्हायला लागल्या त्यातून पडणारे जे काही गॅसेस इफेक्ट व्हायला लागले ते इफेक्ट म्हणजेच काय, की न्यूक्लिअस ॲक्सिडेंट्स. न्यूक्लिअस ॲक्सिडेंट्स टू दोज ॲक्सिडेंट्स इज अ प्रोसेसड The nuclear accidents to those the accidents is a produces in a nuclear power plant or the established that use the nuclear technologies. म्हणजेच काय की न्यूक्लिअर जे काही पॉवर तयार करायला लागलं ते जे काही प्लांटला, म्हणजे थोडक्यात जे काही गॅसेस निर्माण व्हायला लागले, जे केमिकल हार्मफुल गॅसेस बाहेर पडायला लागले, इस्टॅब्लिश व्हायला लागले नवनवीन वेगवेगळे, कारण काही केमिकल रिॲक्शन्स वर थोड्या प्रमाणात जरी वर्कली झाली तर काय होतं, एखादा वेगळा गॅस काय होतो, निर्माण होतो. मग अशाच टेक्नॉलॉजी वाढत गेल्या, इस्टॅब्लिश होत गेल्या, वेगवेगळ्या वेगवेगळ्या ट्राय होत गेलं, मग ह्याच्यामुळं काय झालं की वेगवेगळ्या न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीज निर्माण झाल्या. त्यामुळं काय व्हायला लागले, नवीन नवीन न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीज इस्टॅब्लिश व्हायला लागले. तर हे होतं. त्याच्यानंतर दोज ॲक्सिडेंट्स कॅन बी यूज्ड टू अ टेक्निकल ऑर ह्युमन फेल्युअर अँड द कॅरेक्टरिस्टिक. म्हणजेच काय की थोडक्यात जे काय ह्युमन वेगवेगळ्या एनर्जीज तयार करण्यासाठी ट्राय करायला लागला किंवा प्रोसेस करायला लागला त्याच्यामागं, तर त्यावेळेला काय व्हायला लागलं, ते एखाद्या वेळेस कमी जास्त प्रमाणामुळं काय व्हायला लागलं, फेल व्हायला लागलं. म्हणजे फेल्युअर झाल्यामुळे जो त्यातून होणारा विचित्र गॅस निर्माण होतो, तर तो काय व्हायला लागला, जास्तीत जास्त प्रमाणात काय व्हायला लागला, ह्युमनवर अफेक्ट व्हायला लागला त्याचा. तो गॅस निर्माण झाल्यामुळं काय झालं, न्यूक्लिअर ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त वाढलं. आणि त्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळं काय व्हायला लागलं, की आपल्या ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आहे त्याचं जो कंट्रोल आहे तो काय व्हायला लागला, वरखाली व्हायला लागला. त्याच्यानंतर आहे, न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स आर इव्हेंट्स इज अ सर्टन लेवल. म्हणजे एक लेवल जी होती आपल्या ह्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट. तर हा जो काही आहे
सर्टन लेवलपर्यंत काय झालं, ते न्यूक्लिअर इफेक्ट दिसू लागलेला आहे, त्यामुळे तो आजही आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला तो दिसत आहे. हे होतं आपलं न्यूक्लिअर ऍक्सिडेंट. आता आपण नेक्स्ट बघणार आहे तर याच्यामध्ये न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स कुठे कुठे आढळलेले आहेत किंवा कुठे कुठे त्याचं जास्तीत जास्त प्रमाण आहे, तर आहे सगळ्यात पहिला म्हणजे युक्रेनमध्ये आहे, जपानमध्ये आहे, रशियामध्ये आहे, ब्राझीलमध्ये आहे, त्याच्यानंतर US मध्ये आहे, कॅनडामध्ये आहे, त्यानंतर युनायटेड किंगडममध्ये आहे, त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये आहे, त्याच्यानंतर जपानमध्ये आहे. म्हणजे ह्या काही देशांमध्ये आपल्याला काय झालेलं आहे, हे न्यूक्लियस ॲक्सिडेंट हा आढळलेला आहे. कारण ते तिथं काय झालेलं आहे की त्या जे आतापर्यंत आपण नावं घेतलेली आहेत त्यामध्ये काय झालेलं आहे की भरपूर प्रमाणात काय झालेलं आहे, रिसर्च एनर्जी सोर्स तयार करण्याचे त्याच्यावरती ट्राय केलं गेलेलं आहे. त्यामुळं त्या भागात काय झालेलं आहे की जे काय तुमचं केमिकल गॅसेसचं प्रमाण जास्त तिथं निर्माण झालेलं आहे, त्यामुळे हे न्यूक्लिअर गॅसेस ह्या एवढ्या एवढ्या राज्यांमध्ये आढळलेलं आहे, प्रदेशांमध्ये आढळलेलं आहे. त्याच्यानंतर आता त्याच्यावर होणारे इफेक्ट म्हणजे न्यूक्लिअर इफेक्ट ऑफ अ न्यूक्लिअर ॲक्सिडेंट म्हणजेच काय, ॲक्सिडेंट इफेक्ट कशा कशावरती झालेले आहेत तर ते आपण बघणार आहे. तर इफेक्ट ऑफ अ न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स त्याच्यामध्ये आहे फर्स्ट एन्व्हायरमेंटल कॉन्सिक्वेन्सेस, ज्याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह फॉलआउट कॉज्ड रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल टू डिपॉझिट द इटसेल्फ ओवर द लार्ज एरिया ऑफ ग्राउंड इट हॅज टू बी अफेक्टेड अवर मोस्ट ऑफ अ नॉर्मल हिमिस्पियर इन वन वे ऑर अनदर वे. म्हणजेच काय की रेडिओ ॲक्टिव्ह फॉलआउट्सचं प्रमाण जास्त वाढलं की त्यामधले काही त्याच्यावर न्यूक्लिअर ॲक्सिडेंटचा जास्तीत जास्त प्रमाण झालं, त्याच्यामुळे काय व्हायला लागलं की रेडिओ ॲक्टिव्ह जे काही मटेरियल आहेत, फॉर एक्झाम्पल जे आपल्याला रिसोर्सेस अवेलेबल होतात होतात त्याच्यावरती काय व्हायला लागलं, प्रमाण कमी व्हायला लागलं त्या मटेरियलचं. म्हणजेच काय, आता आपल्याला पाणी किंवा जे चांगलं पाणी मिळत होतं किंवा प्लांट्सवरती त्याचा परिणाम झाल्यामुळं आपल्याला त्याचाही जास्त अफेक्ट जाणवायला लागला. ह्युमन बॉडीवरती काही रोग निर्माण झाले, हे सगळं कशामध्ये येते तर एन्व्हायरमेंटल कॉन्सिक्वेन्सेसमध्ये येतं. त्याच्यानंतर हेल्थ अफेक्ट म्हणजेच तर थायरॉईड कॅन्सरसारखा जो काय प्रकार आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात युक्रेनमध्ये चिल्ड्रनवरती हा जास्तीत जास्त प्रमाणात अफेक्ट करायला लागला. म्हणजेच काय, त्यांच्या हेल्थवरती जास्तीत जास्त प्रमाणात अफेक्ट व्हायला लागला. म्हणजे 1 ते 15 जे काही मुलं आहेत त्यांच्यावरती थायरॉइड कॅन्सरचं जास्तीत जास्त प्रमाण वाढायला लागलं. ते तर ते कोणत्या दरम्यान की 1981 ते 1985 पर्यंत हा कालावधी राहिला की ज्याच्यामध्ये थायरॉइड कॅन्सर जास्तीत जास्त प्रमाणात युक्रेनमध्ये चिल्ड्रनवरती व्हायला लागला. म्हणजेच का आणि कशामुळे, कारण जे न्यूक्लिअर ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्तीत जास्त वाढल्यामुळं त्या एरियात मध्ये काय व्हायला लागलं की हा अफेक्ट व्हायला लागला, त्या चिल्ड्रन्सवरती कॅन्सरचं प्रमाण वाढलं. माझ्या मते 86 एक्झॅक्ट 86 याचं प्रमाण जास्त होतं, जे होतं 64% चिल्ड्रन्स जे आहेत ते अफेक्टेड होते थायरॉइड कॅन्सरनं. ठीक आहे, तर त्यामधला आपण कालावधी धरून चालूया की 1981 ते 1985 या दरम्यान काय व्हायला लागलं, सॉरी 1981 ते 85 86 या दरम्यान काय व्हायला लागलं की ह्याचं प्रमाण जास्त वाढलं, न्यूक्लिअर ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त वाढल्यामुळं ह्याचा अफेक्ट हेल्थवर झाला, जो की झाला आपल्या युक्रेनमध्ये चिल्ड्रन्सवरती, ह्या एजमधल्या चिल्ड्रन्सवरती त्याचा थायरॉइड कॅन्सरसारखा अफेक्ट हा जास्त झाला. तर याच्यामुळं हे हेल्थवरती जास्त करून अफेक्ट वाढला. त्याच्यानंतर आणि कशा कशावर अफेक्ट झाला तर ते आपण बघूया. तर सेकंड आहे फिजिकलॉजिकल कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये तुमचे जे काही फिजिकली होणारे जे काही अफेक्ट्स आहेत, म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुमचं, सॉरी आय थिंक मी इथे फिजिकल लॉजिकल म्हणले, सायकोलॉजिकल कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत ते कॉन्सिक्वेन्सेस
मुळे काय होतं की मेंटली स्ट्रेस आहे ना, किंवा हे न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्सचं प्रमाण जास्त झाल्यामुळं हा अफेक्ट ह्युमन बॉडीवरती जास्तीत जास्त प्रमाणात, मग त्याच्यामध्ये डिप्रेशन होणं किंवा सायकोलॉजिकल मेंटली हायरॅस होणं, ह्याचं प्रमाण काय व्हायला लागलं, हेल्थनेस हेल्थ इश्यूज वाढायला लागले, मेंटल हेल्थ इश्यूज जास्तीत जास्त प्रमाणात वाढायला लागले, त्याच्यानंतर डिस्टर्ब होणं, हे सगळं मेंटली काय व्हायला लागलं, तुमचं जास्तीत जास्त प्रमाण वाढल्यामुळं काय व्हायला लागलं, तो अफेक्ट जास्त ह्याच्यावरती आपल्या सायकोलॉजिकलवरती जास्तीत जास्त यायला लागला. म्हणून न्यूक्लिअरचा हा एक अफेक्ट आहे. त्याच्यानंतर आणखीन एक अफेक्ट काय आहे की तुमचं इकॉनॉमिकल, पॉलिटिकल, त्याच्यानंतर सोशल जे काय तुमचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत, म्हणजेच आता इथेच बघा, आपण सायकोलॉजिकल जर डिस्टर्ब झालो तर ते सगळं आपलं इकॉनॉमिकसुद्धा डिस्टर्ब होतं, त्याच्यामुळे आपलं पॉलिटिक असू दे, सोशल्स असू दे, सोशलमध्ये जर असे अफेक्ट व्हायला लागले, जर आपण मेंटली डिस्टर्ब असू तर पूर्ण सोशल जे काय आहे आपलं, सोशल आपण जिथे राहतो म्हणा किंवा पॉलिटिकल असू दे, तुमचं इकॉनॉमिक असू दे, ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा अफेक्ट व्हायला लागला. ह्याच्या फिजिकल कॉन्सिक्वेन्सेसमुळे काय व्हायला लागलं, सोशल सोशलवरती असू दे किंवा पॉलिटिकलवरती असू दे, इकॉनॉमिकलवरती असू दे, ह्याचा अफेक्ट जास्तीत जास्त प्रमाणात व्हायला लागला. म्हणजे पोल्युशन असू दे किंवा हे असू दे, तुमचं सोशल असू दे, ह्याच्यामध्ये काय व्हायला लागलं की असे काही कॅन्सरच्या सारखे प्रकार असू देत किंवा हेल्थ इश्यूज वाढल्यामुळे सगळं सोशल जे आहे आपलं वर्किंग चाललेलं किंवा पॉलिटिकमध्ये ह्याचं काय व्हायला लागलं, रिस्क जात व्हायला लागली. मग त्यामुळं काय व्हायला लागलं की सगळं डिस्टर्ब व्हायला लागलं, त्या ह्याचा अफेक्ट जास्त प्रमाणात या ज्या मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या त्या प्रदेशांमध्ये हा हा अफेक्ट जाणवून यायला लागला त्या त्या काळात. त्यामुळे न्यूक्लिअर ॲक्सिडेंट जे आहे त्याचा अफेक्ट या कारणांमुळे या ठिकाणी हा होत होता. ठीक आहे, हा हे होतं आपले 3 पॉईंट जे आहेत एन्व्हायरमेंटल इश्यूजच्या रिलेटेड. सगळ्यात पहिलं आपण आणखीन एकदा डिस्कस करूया. ठीक आहे, हा हे होते 3 इश्यूज जे राहिलेले होते. मागच्या लेक्चरला 2 कवर केले आहेत, फर्स्ट आहे ॲसिडिक रेन आणि ओझन लेअर डिप्लिक्शन, आणि ह्या लेक्चरला एकच होता जो होता न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स, हा आपण कवर केलेला आहे. इथे आपला हा पॉईंट कम्प्लीट होतो जो होतो एन्व्हायरमेंटल इश्यूज. ठीक आहे, तर आपण लेक्चर स्टॉप करूया. हे छोटं लेक्चर होतं ज्यामध्ये मला हा पॉईंट राहिलेला कवर करायचा होता. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉईंट बघूया. ठीक आहे, आपण लेक्चर स्टॉप करूया. थँक्यू.